पूरग्रस्त व राष्ट्रीय एकात्मता संदेश देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील मुस्लिम संघटना सरसावल्या. जमियते उल्मा हिंद श्रीवर्धन मुस्लिम संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात. मिरज सांगली व कोल्हापूर मधील जनजीवन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात आलाय. जमियते उल्मा हिंद संघटनेचे उपाध्यक्ष मौलाना अमनुल्ला बुरुड तसेच जमियते उल्मा हिंद श्रीवर्धन विभागाचे तालुका प्रमुख काजी मोहम्मद हुसेन माहिमकर, मुफ्ती महमूद मोमीन, मौलाना मलिक कोतवाल, मौलाना रिहान करदमे, मौलाना हाकीम काळोखे तथा रिजवान चिविलकर तर्फे पुढाकार घेण्यात आलाय. या पुरात अनेक नागरिक व पशुप्राणी पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. येथील नागरिकांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल असताना जमियते उल्मा हिंद व अंजुमने दर्दमंदान म्हसळा श्रीवर्धन विभाग तसेच श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील अनेक मुस्लिम जमातीने संघटित होऊन मदतीकरिता 10 लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. जमियते उल्मा हिंद श्रीवर्धन विभागासारख्या मुस्लिम संघटनेने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे आले व आर्थिक तथा बाकी सर्व मदत थेट सांगली कोल्हापूर मिरज अशा ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांसाठी टेम्पोद्वारे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य व कपड्यांचं वाटप करण्यात आलं. वस्तूंच्या स्वरूपात मदतही करण्यात आली. जमियते उल्मा श्रीवर्धन विभागाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना उत्स्फूर्तपणे मदतीचा हात देऊन सर्वधर्म समभावाचा व एकोप्याचा संदेश दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे सांगली मिरज व कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने तेथील मंदिरेही पाण्याखाली असल्याने मंदिरातील मूर्तींवर खूप माती जमल्याने मळकट दिसत होत्या. नैसर्गिक आपत्तीत सर्व धर्म विसरून माणुसकी हा एकमेव धर्म जगात आहे याचा विचार करून या माणुसकीच्या माध्यमातून जमियते उल्मा हिंद श्रीवर्धन विभागाच्या मुस्लिम संघटनेने मंदिरातील मूर्तींना स्वच्छ केले व तेथील मळकट झालेली फरशीही पाण्याने धुवून काढली. किरण बाथम, रायगड.